आध्यात्मिक मूल द्रव्ये व्यवस्थापन। कोणत्याही पिकाचे उत्पादन हे त्याच्या आरोग्यावर अवलंबून असते, जे प्राथमिकपणे त्याला मिळणाऱ्या पोषक तत्वांवर अवलंबून असते। परिणामकारक पोषणाकरिता एकात्मिक दृष्टिकोन असावा लागतो। एकात्मिक पोषण व्यवस्थापना अंतर्गत पिकाला पोषक तत्वांचा संतुलित पुरवठा तसेच जमिनीच्या सुपीकतेची देखभालही अंतर्भूत असते। अपेक्षित उत्पादकता टिकवण्यासाठी सेंद्रिय, असेंद्रिय व जैविक स्त्रोतांपासून अधिकतम लाभ मिळवणे हे देखील अंतर्भूत असते। एकात्मिक पोषण व्यवस्थापन मातीचा सुपीकता राखणे, पिकाला समतोल पोषक तत्वे पुरवणे, मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणे व मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारणे या सर्वाला सहाय्यभूत ठरते। एकात्मिक पोषण व्यवस्थापनामध्ये विविध पद्धती वापरात आणल्या जातात। हिरवळीची खते ही पद्धत बहुगुणी असून देखील अनेक शेतकरी तिचा वापर करीत नाहीत। हिरवळीची खते पिकाला पोषक तत्वे सहजपणे उपलब्ध करून देतात, जी अन्यथा अनुपलब्ध असतात। हिरवळीची खते जमिनीत गाडल्यास जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते, त्यामुळे जमिनीत पाणी मुरणे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, वायुविजन व इतर मातीचे गुणधर्म यामध्ये सुधारणा घडून उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियांमध्ये वाढ होते। लाग किंवा धैंचा अशी हरित खताचे पीक जून अखेर ते जुलै पहिल्या आठवड्यात पेरावे। पेरणीनंतर 7 ते 8 आठवड्यांनी ते जमिनीत गाडावे, जेणेकरून पुनर्लागवडीपूर्वी 25 ते 30 दिवसात चांगले कुजून जाईल। सेंद्रिय खते, शेणखत किंवा कॉम्पोस्ट खतांचा शेतामध्ये वापर करावा। 25 ते 30 दिवसापर्यंत चांगले कुजलेले 12.5 टन शेणखत शेतात टाकावे। सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीतील जैविक प्रक्रियाचा वेग वाढतो, यामुळे पोषक तत्वे रोपांना सहजगत्या शोषून घेता येईल अशा स्वरूपात उपलब्ध होतात। सेंद्रिय खतामुळे जमिनीतील वायुविजन व पाणी धरून ठेवण्याची क्षमता यामध्ये सुधारणा घडून येते। जैविक खते वातावरणातील नायट्रोजन व स्फुरद मिळवण्यासाठी एझोस्पिरुलम 2 किलो, फॉस्फोबॅक्टेरिया स्फुरद विरघळणारे जीवाणू 2 किलो प्रति हेक्टर पुनर्लागवडीपूर्वी मातीमध्ये मिसळावे। खतांचा वापर खाली दिलेल्या विभागणीप्रमाणे वापर करा। नत्रयुक्त खतांची अर्धी मात्रा व स्फुरद व पालाशाची पूर्ण मात्रेच्या पेरणीपूर्वी वेसल डोस द्यावा। असलेल्या नत्राची अर्धी मात्रा उभ्या पिकात पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावी। तुमच्या माहितीसाठी खालील कोष्टक दिले आहे। तेव्हा शेतकरी मित्रांनो, पिकाला समतोल पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी या पद्धतींचा काळजीपूर्वक अवलंब करून पिकाच्या अधिक उत्पादनाची खात्री मिळवा। अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी आमच्या कृषी विज्ञान मालिकेच्या संपर्कात रहा।